शपथविधी पार पडलेला आहे. 18 जणांचा पहिल्या टप्प्यातला हा शपथविधी पार पडलेला आहे. मुंबईला जसं पाहायला पाहिजे तसं शपथविधीमध्ये स्थान मिळालं असं एकंदरीत वाटतंय. नाही, मला वाटतं पहिल्या टप्प्यातला शपथविधी पार पडला आहे, त्याच्यामुळे अजूनही त्या ठिकाणी मंत्रिमंडळात वाढ होणार आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये रिजनल बॅलन्स असेल, विभागीय संतुलन किंवा जातनिहाय संतुलन राखण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता काही सगळाच कोटा फुल झाला आहे, आता मुंबईवर अन्याय झाला असं काही मानायचं कारण नाही आहे. सगळ्या विभागांना योग्य तो न्याय त्या ठिकाणी मिळेल आणि मला वाटतं पक्ष योग्य निर्णय घेत असतो, अत्यंत विचारपूर्वक पक्ष निर्णय घेत असतो आणि त्याप्रमाणे घेतलेले आहेत आणि मंत्रिमंडळ पहिल्या टप्प्यातला या ठिकाणी स्थापित झालं आहे. काही नाराजी आहे का कोणाची? सर नाही, कसं असतं पदं लिमिटेड असतात, इच्छुक अनेक असतात आणि स्वाभाविकपणे ज्याला मिळत नाही ते थोडंफार नाराज होऊ शकतो, परंतु या ठिकाणी भारतीय जनता पक्षात अशा प्रकारची नाराजी नसते. पक्षाला मानणारे शिस्तीचे कार्यकर्ते असल्या कारणानं त्या ठिकाणी पक्ष जो निर्णय घेईल तो योग्य असतो असे मानणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे आमदार आहेत. पुढच्या टप्प्यात आपलं नाव असू शकतं का? नाही, मला माहीत नसतं ते ना, मी कसं सांगणार. पण असं आहे आताचे नाव झालेले आहेत, बघूया काय होतं पुढे ते. मुंबई बँकेचा अध्यक्ष पुन्हा आपल्याला भेटला, हेच तुम्हाला गिफ्ट होतं का? नाही असं काय नाही, तो वेगळा विषय आहे आणि हा सरकार म्हणून वेगळा विषय आहे. परंतु मी जे जे मिळतं ते अत्यंत प्रामाणिक काम करतो. पक्षाने मला न मागता विधान परिषद दिली तेव्हा मी पक्षाला विचारलं का दिलीत. राज्याचा विरोधी पक्षनेता पक्षाने केलं, त्याच्यामुळे पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय करत असतो. कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी संयम त्या ठिकाणी असणं आवश्यक आणि देवेंद्रजींनी त्या ठिकाणी त्याग समर्पण काय असतं ही शिकवण कार्यकर्त्यांना दिले याचा कार्यकर्ते बोध घेतात. ठीक, धन्यवाद. धन्यवाद.